मदत करणार ना? कोणाशी बोलतोस? तुझ्याशी. तो फोन ठेव बाजूला, माझ्याकडे बघून बोल. हा थांब 5 मिनिट. मग कॅन्सल मोदक. अरे नाही, मोदक हवेत ना? त्याच्यासाठी पहिली कंडिशन, तुला डिजिटल उपवास करायला लागेल. डिजिटल उपवास म्हणजे मोबाईल वापरायचा नाही पूर्ण दिवस. हो, आणि मला मदत करायला लागेल. पण मला कुठे येतात मोदक करता? मी शिकवते ना तुला. चालेल. अरे यार, एक मोदक की कीमत तुम क्या जानो फोन बाबू. टाटा. चला चला चला, तुम्हाला पण शिकवते याच्या बरोबर. सगळ्यात आधी आपण उकड काढून घेतोय. त्याच्यासाठी कढई ठेवली आहे गॅसवर आणि 2 ग्लास पाणी ओतायचे. त्याला चांगली उकळी आली की त्याच्यात आता तांदळाचं पीठ मिक्स करायचंय. मी 1/2 किलो तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. पीठ आणि पाणी मिक्स करून घ्यायचं. 2 मिनटं गॅस चालूच ठेवायचा, मीडियम फ्लेम, आणि झाकण ठेवायचं. हे पीठ आहे ना, याला म्हणतात उकड. ते असं चांगलं मळून घ्यायचं. थोडं गरम असतानाच मळायचं, म्हणजे ते चांगलं मळलं जात. आता तू कर. चालेल. मॉम, हे सगळे चिकटते. अरे काय सगळं पाणी घातलंस की काय त्यात? हा, ह्या धुतो ते सगळं घातलं. अरे यार, काय करून ठेवलंस हे तू? मग आता काय करायचं? आता आपण त्याला रिपेअर करायचं. कस? थांब, आपण त्याच्यात पीठ घालूया. मळ परत. चला सुखीन, आता मोदक वळायला सुरुवात. सगळ्यात आधी हाताला तेल लावून घ्यायचं आणि एक पिठाचा गोळा घ्यायचा. मस्त मळलंय पीठ. मोदकाची पारी करताना 2 बोटांचा वापर करायचा आणि साईड साईडनी असं प्रेस करत जायचं आहे. आणि त्याला असा खोलगट वाटीचा आकार आला पाहिजे. बोटांचा वापर कसा करते बघ मी. एकदम पातळ अशी पारी तयार करायची. आता आपण त्याच्यात पुरण घालूया. आणि पाण्यात बोट धुवून घ्यायचं नीट, कारण ते तेलकट असतं ना. आणि अशा कळ्या पाडायच्या त्याला एकदम जवळजवळ. बोट खालपर्यंत घालायचं आणि बाजूच्या 2 बोटांनी प्रेस करायचं. आणि त्या कळ्या अशा एकत्र अलगद जोडून घ्यायच्या. हे खूप नाजूक हाताने काम करायला लागतं. आणि वरचं त्याला म्हणतात मोदकाचं नाक. झाला मोदक तयार.
सुखीन, कळलं ना? तू कर आता. मॉम, हे पुरण कशाचं आहे? हे ना नारळ आणि गुळ. दीड नारळ घेतलाय मी, म्हणजे 3 वाट्या खोबरं आणि साधारण 300-350 ग्रॅम गुळ घेतलाय. नारळ मी विळीवरती काय खवनला नाही, डायरेक्ट त्याचे तुकडे केले आणि मिक्सरमधनं काढले आणि ते दोन्ही एकत्र गरम करून घेतलं. आणि त्याच्यात थोडीशी वेलची पूड घातली. वा, मस्त छान झाली. जमला तुला? व्हेरी गुड. आता पुरण. बाकड्या पाडायला घे. पाणी लाव. बापरे, हे जाम डिफिकल्ट आहे. जमतंय जमतंय. जवळ जवळ घ्यायची. आता हे सगळं एकत्र जोडू ना? असं अलगद घ्यायचं. जास्त दाबशील ना तर त्या सगळ्या कळ्या केलेल्या आहेत तुटून जातील. वा वा, ये झाला माझा मोदक. आता हे मोदक उकडायला ठेवायचेत. चाळणीला तेलाने ग्रीस करून घेतलंय. त्याच्याखाली पातेलं ठेवलंय, त्याच्यामध्ये पाणी ठेवलंय आणि आता सगळे मोदक अरेंज करून ठेवायचे असे आणि वर झाकण ठेवायचं. 15 मिनिटं झाली आहेत. हा हा हा, काय मस्त शिजलेत मोदक. आणि केशर लावलंय, त्याचा पण असा मस्त रंग उतरलाय, सुंदर. आपण घेतलेल्या प्रमाणात 21 मोदक तयार झालेले आहेत.